आपण इकडे गरमागरम मोदक मधून फोडून पाहूया बघा किती छान सॉफ्ट कवर झालं आहे आणि आतलं पुरण देखील किती सुंदर दिसतंय यावर आता आपण साजूक तुपाची धार सोडायची आहे आणि मस्त ताव मारायचा आहे तुमच्याही तोंडाला पाणी आलं की नाही हे बघून तर रामराम मंडळी मी हर्ष देसाई तुमच्या साऱ्यांचे उदरभरणमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करतो आणि आज मी तुम्हाला साध्या सोप्या प्रकारे उकडीचे मोदक कसे तयार करायचे हे दाखवणार आहे चला तर मग व्हिडिओ रेसिपीला सुरुवात करूया उदरभरणला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी घंटी जरूर वाजवा उकडीचे मोदक बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण पुरण करणार त्या पुरणासाठी मी इकडे एक, एक अख्खा नारळ घेतला आता हे मी मोजून घेतलं तर दोन कप नारळाचा खीस आहे त्याला मी एक कप गूळ घेतलेला आहे चारोळी घेतलेली आहे आवडीनुसार काजू आणि बदामचे पीसेस घेतले आहेत आवडीनुसार वेलची पावडर आणि जायफळ पावडर घेतली जायफळ पावडर वेलची पावडर गुळ असल्यामुळे जायफळचा जा स्वाद खूप सुंदर लागतो केशर घेतलेला आहे तुम्हाला जर हवं हो असेल तर तुम्ही यात खसखस पण वापरू शकतात आणि एक चमचं तूप तूप मी ऑलरेडी भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे हे सगळं साहित्य तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल चला तर आपण आता रेसिपी बघूया उकडीचे मोदकचं पुरण करण्यासाठी मी इकडे एका भांड्यामध्ये एक चमचा तूप घेतलेला आहे घरचं साजूक तूप आता यात आपण सगळे एक एक जिन्नस टाकूया सगळ्यात आधी मी इकडे खोबऱ्याचं खीस टाकतोय हा आपण तुपावर साधारणपणे एखाद मिनटं आपण परतवून घ्यायचं आहे आपलं खोबरं इकडे मी तुपावर एक आठ छान परतवून घेतलेलं आहे आता यात मी गुळ टाकतो आहे गुळाचे मी इकडे लहान पीसेस करून घेतले तुम्हाला जर हवं तर तुम्ही खिसूनही घेऊ शकतात सुरुवातीला आपल्याला हा गुळ वितळवायचा आहे त्याच्यामुळे ना हे पुरण थोडंसं ओलसर होणार आहे पातळ होईल पण ते आपण जसं जसं गॅसवरती परतवून ते व्यवस्थित होऊन जाईल थोडस मंदाचे वरतीच करायचं आहे यातच मी आता हे केशर सुद्धा टाकतोय जेणेकरून त्याचा छान असा कलर येतो आणि एक छान असा एक त्याचा स्वाद सुद्धा येतो तुम्हाला जर खसखस घालायची असेल तर सुरुवातीला तुपावर खसखस हे आपल्याला छान परतवून घ्यायची आहे आता एक दोन ते तीन मिनिटं आपण स्लो गॅसवर हा गुळ आपण विरगळून घ्यायचं आहे इकडे एक पाच मिनटं झालेली आहेत मंदाचे वरती आपला गुळ छान इकडे विरघळला आहे आता यात मी चारोळी घालतोय त्यानंतर काजू आणि बदामचे काप वेलची पावडर आणि जायफळ पावडर हे सगळं छान मी पुन्हा एकदा मिक्स करून घेतोय आणि हे पुरण करताना थोडंसं गोडसरच करायचं कारण की याला बाहेर कवर येणार असते आपल्या उकडीचं त्याच्यामुळे बॅलन्स व्यवस्थित होऊन जाते थोडंसं सा गोडसर केलं की चवीला पण छान लागते अजून एक आपण तीन ते चार मिनटं ठेवून हे थोडंसं कोरडं करून घेणार आहोत थोडस असं आता ओलावा जसं आहे अजून मॉइश्चर आहे यात ते आपण सगळं एकत्र करून आटवून घ्यायचं आहे इथे एक चार मिनटं झालेली आहेत आणि आपलं हे पुरण आता व्यवस्थित तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता हे कोरडं पण झालेलं आहे आणि छान असा मधुर सुवास येतोय आता मी गॅस बंद करून घेतो आणि आपण हे थंड करून घेणार आहेत हे तुम्हाला जर स्टोअर करायचं असेल ना तर असं तुम्ही थंड करून मग एका डब्यामध्ये ठेवून साधारणपणे एक दोन दिवस तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धाही ठेवून वापरू शकतात हे करताना नेहमी बारीक गॅसवरती करा जेणेकरून ते व्यवस्थित एकजीव पण होते आणि खाली लागणार देखील नाही आपलं हे पुरण तयार झालं आता मी थंड करून घेतो तोवर आपण उकड करून घेऊया उकड काढण्यासाठी आपण इकडे चवीनुसार मीठ एक चमचा तूप आणि तांदळाचं पीठ घेतलं तुम्ही कोणत्याही तांदळाचं पीठ वापरू शकतात बासमती आंबे मोहर किंवा बाजारातलं तयार देखील वापरलं तरी देखील चालणार आहे आपण इकडे दीड कप पीठ घेतलेलं आहे त्याकरता आपण दीड कप पाणी ऑलरेडी तापत ठेवलेलं आहे एका साईडला आपण इकडे दीड कप पाणी घेतलं आहे दीड कप पाण्याला आपल्या छान अशी उकळ फुटलेली आहे जेवढं पाणी असेल तेवढंच आपल्याला पीठ घ्यायचंय एकदम समप्रमाणात वापरायचं आहे यात आता आपण एक चमचा तूप टाकून घेऊया चवीनुसार मीठ टाकूया आणि आता जे तांदळाचं पीठ आपण घेतलं होतं ना ते यात टाकून घ्यायचं आहे गॅस बारीक करून घेऊया आता आणि उलटण्याच्या मागच्या बाजूने आपण हे छान पीठ व्यवस्थित ढळून घ्यायचं आहे जेणेकरून आपली उकड एकदम छान तयार होते हे बघा असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं आता आपण गॅस बंद करून घेऊया तर आपलं हे उकड इकडे मिक्स करून झालेलं आहे आता यावर झाकण लावून आपण एक पाच मिनटं हे आतल्यात थोडंसं वाफेवर ठेवायचं आहे इकडे एक पाच मिनटं झालेली आहेत आता आपण ही जी उकड आहे ना ही एका प्लेटमध्ये काढून चांगली मळून घेणार आहोत आता आपण ही उकड आहे ना ही एका प्लेटमध्ये काढून घेणार आहेत आणि एक दोन मिनटं आपण थोडंसं गार करून घेणार आहेत उकड थोडीशी थंड झालेली आहे आणि ती गरम असतानाच आपण आता तेलाचा हात लावून ती चांगली व्यवस्थित मळून घ्यायची आहे जेणेकरून आपण जेव्हा पारी तयार करतो ना तेव्हा ती फाटत नाही तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही थोडासा पाण्याचा हात देखील वापरू शकतात पण इकडे गरज लागणार नाही आता आपली ही उकड इकडे छान व्यवस्थित तयार झालेली आहे याचा एक छोटा गोळा घेऊया तो हातावर घेऊन आपण व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आता मी तुम्हाला दाखवतो इकडे की आपली उकड व्यवस्थित झाली आहे की नाही कसं बघायचं थोडासा हाताला तेलाचा हात घ्यायचा आणि मधोमध मद आपण अंगठा आणि साईडला आपण बोटं लावून व्यवस्थित पारी तयार करून घ्यायची आहे ही पारी जर कुठे फाटली तर समजायचं आपलं उकड व्यवस्थित नाही झाली आहे मग ती अजून मळून घ्यायला लागणार आहे आपल्याला आवश्यकतेनुसार तेल आणि पाण्याचा हात तुम्ही वापरू शकतात हे बघा इकडे आपली ही पारी तयार झालेली आहे आणि कुठेही फाटलेली नाही म्हणून आता ना आपण याच पारीचा मोदक करायला घेणार आहोत ही पारी थोडी अजून मी पातळ छान तयार करून घेतो या पद्धतीने आपण अंगठा आणि बोटं वापरून व्यवस्थित पारी तयार करायची आहे पातळ अशी छान आवश्यकतेनुसार तुम्ही अन्नामधना तेल पाण्याचा हात वापरू शकतात जेणेकरून मीठ तुमच्या हाताला लागून पारी फाटणार नाही आता आपण इकडे हे तीन अंगठ्याच्या मदतीने व्यवस्थित हे असं प्रेस करून घ्यायचं आहे आणि मोदकच्या ज्या कळ्या असतात ना त्या तयार करून घ्यायच्यात पारी जर मोठी असेल तर एक तुम्ही एकवीस कळ्यासुद्धा करून घेऊ शकतात तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जितक्या जमतात तितक्या तुम्ही कळ्या तयार करून घ्या हे बघा या पद्धतीने मी सगळ्यात कळ्या छान तयार करून घेतो तर मोदक मोदक या मोदकच्या कळ्या आपल्या इकडे छान तयार झाल्यात तुम्ही बघू शकता किती सुबक आणि मस्त दिसतंय आता यात आपण जे सारण तयार करून घेतलं होतं पुरण ते व्यवस्थित भरून स्टफ करून घेऊया आणि मग आपण मोदक तयार करणार आहोत हे बघा या पद्धतीने आपण कळ्यात ना त्या वरच्या साईडला आणायच्या आहेत आणि छान प्रेस करून मोदक आपला तयार करून घ्यायचा अलगद हाताने आपल्याला अगदी करायचं आहे हे बघू शकतात ना तुम्ही आपला मोदक इकडे छान तयार झालाय याप्रमाणेच मी दुसरेही मोदक तयार करून घेतो तर इकडे आपले सगळे मोदक छान तयार झाल्यात त्यावरती छान असं सुबक दिसण्यासाठी म्हणून मी केशर टाकतोय आपण इकडे केशर पाणी वगैरे नाही टाकायचं डायरेक्ट केशर मोदकावर आहे जेणेकरून जेव्हा जे स्टीम होतील ना तेव्हा त्याला एक छान कलर येतो आणि आपले मोदक एकदम आकर्षक दिसतात आता या मोदकांवर केशर टाकून झालेला आहे आता हे स्टीम करायला ठेवूया आपण तर इकडे एका स्टीमरमध्ये मी पाणी तापवून घेतलेलं आहे हे मोदक आपण एका चाळणीवर ठेवले होते त्या चाळणीमध्ये केळीची पाणी टाकून ठेवलं होतं आता आपण हे पंधरा ते वीस मिनटं स्लो टू मिडियम फ्लेमवर छान स्टीम करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता इकडे एक पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत आणि आपले मोदक किती छान स्टीम होऊन तयार झालेले आहेत एकदम आकर्षक दिसतात की नाही आता गॅस बंद करून घेतला आहे आपण आणि हे एक दोन मिनटं गार करून मग आपण केळीच्या पानावर सर्फ करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता एकदम सुंदर दिसणार आहेत आपले मोदक व्यवस्थित स्टीम होऊन तयार झालेले आहेत आणि केशर टाकल्यामुळे एकदम छान रंगही आलेला आहे त्याला आता हे सर्व मोदक मी इकडे एका केळीच्या पानावर काढून घेतोय गणपती बाप्पाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार मोदकांचा नैवेद्य दाखवू शकतात सात मोदक अकरा मोदक एकवीस मोदक ज्याप्रमाणे तुम्हाला जमेल तितक्या मोदकांचं तुम्ही नैवेद्य दाखवू शकता तर इकडे आपले हे मोदक एकदम छान तयार झाले आहेत आणि एकदम आकर्षकही दिसत आहेत तुम्हाला सा हा आजचा रेसिपी व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीबरोबर नक्की शेअर करा आणि अशाच काही छान छान रेसिपीज पाहत राहण्यासाठी रे उदरबरणला जरूर सबस्क्राईबही करा